हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण चालू घडामोडी फक्त रिव्हिजन यातला चौथा भाग कव्हर करणार आहे ऑलरेडी आपण तीन भाग कव्हर केलेले होते आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा पॉईंट आहे चर्चेतली व्यक्ती ते म्हणजे ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील का चर्चेत आल्या होत्या तर त्यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मराठीसह एकूण ते तेवीस भाषांमधले हे साहित्य पुरस्काराची घोषणा झालेली आहे आणि स्वरूप काय तर एक लाख रुपये हे लक्षात राहू द्या दुसरं म्हणजे याच्यामध्ये आणखी एक महत्वाची व्यक्ती आहे ज्यांचं नाव चर्चेत होतं ते म्हणजे शशी थरूर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचं नाव चर्चेत होतं का चर्चेत होतं तर त्यांची सुद्धा साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे त्यांचं पुस्तक आहे एरा ऑफ डार्कनेस पुस्तकाचं नाव काय आहे एरा ऑफ डार्कनेस या कथेतर गद्य असं म्हटलं जातं त्या सेक्शनमध्ये साहित्य अकादमीसाठी किंवा साहित्य पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे कोकणीमध्ये निलबा खांडेकर निलबा खांडेकर यांच्या द वर्ड्स या कविता संग्रहालय या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा पॉईंट खूप लक्षात आहे लक्षात घ्या निलबा खांडेकर मग यावर्षी जे पुरस्कार देण्यात आलेले तर त्याच्यामध्ये सात कविता संग्रह सहा कथासंग्रह तीन निबंध एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा एकूण वेगवेगळ्या पाच साहित्य प्रकारांना दोन हजार एकोणीसचा साहित्य अकादमी पुरस्कार किंवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये कविता सेक्शनमध्ये जर बघितलं तर बोडो बोडो भाषेमधलं हिंदी भाषेमधलं परीक्षेसाठी इम्पॉर्टंट राहणार हिंदी भाषा का तर नंद कि की, नंद किशोर आचार्य यांचं चिलते हुए अपने को, हा? हे आपनेको हांच्यासाठी या कवितेसाठी त्यांना साहित्य पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मराठीमध्ये अनुराधा पाटील यांच्या यांना मिळाला आहे कोणत्या क कवितेसाठी कदाचित अजूनही काय लक्षात ठेवा कदाचित अजूनही हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कोकणी भाषेमध्ये निलबा खांडेकर यांना द वर्ड्स या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पेन्ना यांना पेन्ना मधुसूदन यांना संस्कृत भाषेसाठी हा मिळालेला आहे अवॉर्ड त्याच्यामध्ये बरेच नाव आहेत एवढी नावं आहेत की लक्षात ठेवणं खूप कठीण जातं फक्त महत्व महत्त्वाचे जी इम्पॉर्टंट नाव आहेत ना ते लक्षात घ्या त्याच्यानंतर सध्या काश्मीर चर्चेत होतं त्यामुळे काश्मीरचे अब्दुल अहद हाजिनी यांना कथेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे साहित्य पुरस्कार तर त्याच्यामध्ये अक यात अक कयामत ही त्यांची कथा तर हा एक पॉईंट ज जाचा जरूर लक्षात ठेवू शकता आणि इंग्रजीमध्ये म्हटलं तर शशी थरूर अँड एर ऑफ डार्कनेस कथेतर गद्य या सेक्शनमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात कोणते कोकणी भाषेत कोणते संस्कृतमध्ये कोणते काश्मीरमध्ये कोणते आणि इंग्रजीमध्ये कोणते एवढंच लक्षात ठेवा बाकी पूर्व जर सर्वच्या सर्व तेवीस भाषेमधले जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर ते पॉसिबल होत नाही जेवढे पॉईंट मी सांगले तेवढे लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लैंगिक समानता निर्देशांक लैंगिक समानता निर्देशांकामध्ये निर्देशांका भारताचं जे जागतिक स्थान आहे ना ते चार अंकांनी घसरून आता किती झाले तर एकशे बाराव्या क्रमांकावर भारत आहे त्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत किंवा निकष आहेत त्यामध्ये एक येतं महिलांचं आरोग्य आणि दुसरा निकष आहे तो आर्थिक सहभाग या दोन निकषांमध्ये भारताचा जर नंबर बघितला तर भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे एवढी दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते लैंगिक समानता निर्देशांकामध्ये अव्वल स्थानावर राहिला आहे तो आईसलँड देश त्यानंतर भारत गेल्या वर्षी एकशे आठ स्थानावर होता यावर्षी तो एकशे बाराव्या स्थानावर फेकला गेलेला आहे त्याचबरोबर भारताच्या शेजारचे देश त्यामध्ये दे प्रामुख्यानं चीन जर बघितलं तर एकशे सहा स्थानावर आहे श्रीलंका त्यानंतर एकशे दोन नेपाळ एकशे एक, 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 एक इंडोनेशिया पंच्याऐंशी बांगलादेश पन्नास आहे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर कोण आहे तर एकशे त्रेपन्नव्या क्रमांकावर एमेन येतो सगळ्यात शेवटी होतो एम एन एकशे त्रेपन्नव्या क्रमांकावर इराक एकशे बावन्नव्या आणि भारताचा पाकि शत्रू पाकिस्तान एकशे एकावनव्या क्रमांकावर आहे त्यामुळे हे एक, एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेसाठी लैंगिक समानता निर्देशांक भारताचं स्थान यावर्षी एकशे बारा झालेलं आहे त्यानंतर महिलांना कमी वेतन याच्यामध्ये भारताने महिलांचे जे राजकीय सक्षमीकरण आहे याच्यामध्ये अठरावा क्रमांक पटकावला मात्र आरोग्याच्या बाबतीत एकशे पन्नास आहे आणि आर्थिक सहभागाच्या बाबतीत एकशे एकोणपन्नासा क्रमांक आहे महिलांसाठी शिक्षणातील लैंगिकतेत समानतेत भारत एकशे बाराव्या क्रमांकावर आहे म्हणजे लैंगिक महिलांबाबत फक्त पॉझिटिव्ह गोष्ट एकच आहे की महिलांच्या राजकीय सक्षमीकरणात भारत अठराव्या क्रमांकावर आहे जस्ट आपण अनुराधा पाटील यांच्याबद्दल पाहत होतो त्यांच्याबद्दल इतर माहिती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्यांचा आलेला पहिला कविता संग्रह एकोणीशे एक्क्याऐंशी साली आला होता त्याचं नाव होतं दिगंत दिगंत हा त्यांचा पहिला कविता संग्रह एकोणीशे एक्क्याऐंशी साली आलेला होता त्यानंतर तरीही दिवसेंदिवस वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असा दोन हजार पाच पर्यंतचा त्यांचा काव्यलेखनाचा प्रवास आहे तर दिगंत हे लक्षात ठेव एकोणीसशे एक्क्याऐंशी तरीही दिवसेंदिवस वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ ही इतर महत्वाचा काव्यसंग्रह लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे मीक ट्वेंटी सेवन विमान आता हे जे आहे ना विमान मीक ट्वेंटी सेवन विमान तर रशिय भारतीय हवाई दलामध्ये रशियन बनावटीचं मीक बनावटीचे जे विमानांची संख्या आहे ते अधिक आहे परंतु मिक ट्वेंटी ट्वेंटी सेवन विमान चर्चेत का हो होतं तर ते निवृत्त झालं त्यामुळे ते चर्चेत होतं याचा समावेश भारतीय वायुदलामध्ये कधी करण्यात आला होता तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये वायुदलामध्ये याचा समावेश करण्यात आला होता त्यानंतर जे हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडचा जो नाशिक प्रकल्प आहे याच्यामध्ये विमानाची बांधणी परत केली गेलेली होती तर असे एकशे पासष्ट मिक्स ट्वेंटी सेवन विमानाने हवाई दलाची शक्ती वाढवलेली होती मिक ट्वेंटी सेव्हन विमानाची काही महत्वाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये एक इंजिन असणारे हे लढाऊ विमान आहे एक आसनी विमान आहे दुसरं म्हणजे ताशी सतराशे किलोमीटर वेगाने याचा मार्ग क्रमांक ते करू शकतं दुसरं म्हणजे वाहून नेण्याची किंवा शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता किती आहे तर चार हजार किलोग्रॅम शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे आणि दुसरं म्हणजे जमिनीवर अचूक लक्ष्य वेधायचे समज त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर मी ट्वेंटी सेव्हन विमानामध्ये आणखी महत्वाचं म्हणजे जे कारगिल युद्ध झालं होतं या कारगिल युद्धामध्ये ज्या डोंगर रंगामध्ये तळ ठोकून बसलेले पाकिस्तानी घुसखेर होते ना तर त्यांच्यावर रॉकेट आणि बॉम्बचा अचूक वर्षाव करत आपली क्षमता सिद्ध केली होती ते सांगण्याचं रिझन काय कारण या कामगिरीमुळे त्या वेग विमानांना एक टोपण नाव दिलं होतं ते टोपण नाव होतं बहादूर त्या मी ट्वेंटी सेव्हन विमानांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं बहादूर हे नाव दिलं होतं त्याचनंतर नंतर त्यांना चाचणी प्रेक्षक बालकन असं टोपण नाव सुद्धा दिलेलं होतं म्हणजे मेघदूत मोहिमेमुळे मी ट्वेंटी सेवनने सियाचीन भागामध्ये गस्त घालण्याची जबाबदारी सांभाळली होती त्यामुळे ते पहिल्यांदाच अकरा हजार फुट उंचीवरील तळ आहे तिथं उतरवलं होतं त्यामुळे त्याला बालकन असंही टोपण नाव मिळाले नाही म्हणजे मिक ट्वेंटी सेव्हन मनाला दोन महत्त्वाची टोपण नावाने ओळखलं जातं एक म्हणजे बहादूर जे, जे कारगिल युद्धाच्या दरम्यान दिले जाण्या त्यांना टोपण नाव आहे आणि दुसरं बालकन जे मेघदूत मोहिमे वेळे दिले गेलं होतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शाश्वत विकास निर्देशांक आता नीती आयोगानं हा शाश्वत विकास निर्देशांक डिक्लेअर केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याचा पहिला क्रमांक पटकावला येते केरळ राज्यांना त्याच्यामध्ये बरेच असे राज्य आहेत की ज्यांनी चांगली प्रगती केली त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे ओडिशा उडि, उडि, आहे सिक्कीम आहे या राष्ट्रांनी चांगली प्रगती केलेली पाहायला मिळते दुसरं म्हणजे केरळ क्रमांका केरळ राज्यांना पहिला क्रमांक जरी पटकावला तर त्यांचे गुण हे सत्तर आहेत परीक्षासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर केंद्र केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकावर हे चंदीगड राहिले चंदीगडला सुद्धा 70 गुण मिळालेले आहेत राज्यांचा विचार केल्या तर हिमाचल प्रदेश दुसरा क्रमांकवर असून आंध्र तमिळनाडू आणि तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावलाय म्हणजे केरळचा पहिला क्रमांक परत लक्षात घ्या केरळचा पहिला क्रमांक आहे हिमाचल प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे आंध्र तमिळनाडू आणि तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावलाय आंध्र तमिळनाडू आणि तेलंगणा संयुक्तपणे तिसरा क्रमांक परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे केरळ पहिला हिमाचल प्रदेश दुसरा आंध्र तमिळनाडू आणि संयुक्तपणे तेलंगणा संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावलेला आहे तर हा एक पॉईंट आहे भारताचे संयुक्त गुण जर बघितले तर दोन हजार अठरामध्ये ते सत्तावन्न होते दोन हजार एकोणीसमध्ये ते साठ झालेले आहेत दुसरा पॉईंट म्हणजे दारिद्र्य निर्मूलनामध्ये कोणतं राज्य आघाडीवर राहिले तर ते तमिळनाडूचं राज्य आहे की दारिद्र्य निर्मूलनामध्ये ते आघाडीवर राहिलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे लेफ्टनंट जनरल मनोज మకుంద నెరవని चर्चेतल्या व्यक्तीमधला हा पॉईंट आहे का चर्चेत आले होते तर त्यांनी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि मराठी माणूस जो भारतीय लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेला आहे मनोज नरवणे देशाचे कितवे लष्कर प्रमुख ठरले तर देशाचे ते अठ्ठावीस लष्कर प्रमुख ठरलेत या अगोदरचे लष्कर प्रमुख होते जनरल बिपिन रावत त्यांची केंद्र सरकारकडून चीफ ऑफ डिफेन्स याची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे ते पद खाली झालं होतं त्यांच्या जागी मनोज मुकुंद नरवणे यांची निवड झालेली आहे मन मनोज मुकुंद कुलकर्णी यांनी सदोतीस वर्ष आपली सेवा बजावलेली आहे तर हे आहेत मनोज मुकुंद नरवणे एको एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी शीख लाईट इम्प्रि इम्प्रिंटीच्या सातव्या बटालियनमध्ये कारकिर्दीला के सुरुवात केली होती पुण्यातले जी ज्ञानपर्व दिने त्याचे ते विद्यार्थी होते त्यांना मिळालेले काही पदक ते म्हणजे परमविशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदक सेना पदक आणि विशिष्ट सेना पदक त्यानंतर पुढची एक महत्वाची पॉईंट आहे की परीक्षेला अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतो चार सेंटेन्समध्ये तो पॉइंट म्हणजे वडील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये मंत्री अशा आतापर्यंत एकूण सहा जोड्या झाल्यात त्यातली सहावी जोडी ठरली ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता ह्याच्या अगोदर कोण कोण झालं होतं तर तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव हो, आणि के टी रामराव हो, हे दोघं होते आंध्र प्रदेशमध्ये एन चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश हे होते त्यानंतर तमिळनाडूमध्ये एम करुणानिधी एम के स्टॅलिन हे दोघं होते जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला हे दोघं आणि हरियाणामध्ये देवीलाल चौटाला आणि रणजित सिंग चौटाला हे दोघं म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू जम्मू काश्मीर आणि हरियाणा महाराष्ट्रात झालेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही सव्वी जोडी आहे फक्त जाता जाता परीक्षेला माहीत असू द्या त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांचं निधन झालं त्यामुळे ते चर्चेत आले होते वयाच्या ब्याण्णव वर्षी त्यांचं निधन झाले नाही त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी चित्र कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एकावन्न पासून गेली होती जास्त करून त्यांची त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एका नग्न चित्रासाठी त्यांच्यावर खटला भरला आला होता त्यावेळी त्यांचं एक वाक्य गाजलं होतं ते म्हणजे मी शिक्षा भोगेन पण मी माझ्या चित्राला कदापीही अश्लील मानणार नाही असा बाणा त्यांनी त्यावेळी दाखवलेला होता त्यांना मिळालेले दोन महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला जात जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातला पहिला महत्त्वाचा पुरस्कार येतो तो, तो म्हणजे ललित कला अकादमीचा कला रत्न पुरस्कार की जो दोन हजार चार साली देण्यात आला होता आणि मध्य प्रदेशचा कालिदास सम्मान पुरस्कार की जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मिळाला होता तर दुसरं महत्त्वाचे म्हणजे पद पद्म पुरस्काराने त्यांना बऱ्याच वेळा हुलकवणी दिलेली आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोरदॅन इनफ आहे दुसरा पॉईंट म्हणजे महाराष्ट्र केसरीबाबत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यावर्षीचा महाराष्ट्र केसरी पुरस्कार त्यानं पटकावलेला आहे अंतिम फे फेरीमध्ये अखेरच्या सेकंदामध्ये त्यानं बाजी मारली आणि शैलेश शेव शेळ शेळकेवर शे, त्यानं तीन दोननं मात केली होती पुण्याच्या मा माळुंगे बालेवाडी येथील जो स्टेडियम आहे तिथं ती अंतिम स्पर्धा पार पडलेली होती सीए नागरिकत्व विधेयक जे होतं याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे विधेयक राज्यसभेमध्ये एकशे पंचवीस विरुद्ध एकशे पाचच्या फरकानं मंजूर करण्यात आलं होतं त्याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त जाता कवर आता कव्हर करूया आता हे जे सुधारित नागरिकत्व कायदा याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे तर धार्मिक छळाला कंटाळून हा पॉइंट महत्त्वाचा आहे धार्मिक छळाला कंटाळून तीन देशांमधून कोणते पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशामधून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा ही डेडलाईन दिलेली दे आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा भारतात आलेले जे हिंदू शीख बौद्ध जैन पारशी ख्रिस्ती हे जे समुदाय आहेत ह्याच्यामध्ये मुस्लिम नाही आहे ह्याच्यामध्ये काय मुस्लिम नाही आहे ते सोडून बाकीचे जे समुदाय आहेत तर त्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल अशा प्रकारची तरतूद या सुधारित नागरिकत्व कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये कोणाला फायदा होणार नाही तर याच्यामध्ये काही गोष्टी फायदा होणार त्यामध्ये श्रीलंकेमध्ये तमिळ असतील किंवा म्यानमारमधले मुस्लिम असतील किंवा पाकिस्तानमधले मुस्लिम आणि अन्य समुदायातील व्यक्तींना मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाहीये दुसरं म्हणजे देशातील कोणत्या भागाला हा कायदा लागू असणार नाही तर हा ही दुरुस्ती घटनेची जी सहावी अनुसूची आहे सहावी अनुसूचीमध्ये असलेली चार राज्य आहे त्याच्यामध्ये आसाम मेघालय मिझोराम आणि त्रिपुरा आसाम मेघालय मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यामधील जे आदिवासी भाग आहे त्यांना हा कायदा लागू असणार नाही त्याचबरोबर बंगाल इस्टर्न फ्रंटियर फ्रंटियर रेग्युलेशन अठराशे त्र्याहत्तरमध्ये अधिसूचित केलेला जो भाग असणार आहे त्याला सुद्धा हा कायदा लागू जाणार नाही दुसरं म्हणजे कोणत्या अटीमध्ये बदल करण्यात आलाय तर सध्या जर तुम्ही भारतामध्ये बघितलं कोणत्याही परदेशी व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्या व्यक्तीला भारतामध्ये कमीत कमी अकरा वर्ष राहणं आवश्यक आहे आता नागरिकत्व दुरुस्त विधेयकामध्ये ही अट आता शिथिल करण्यात आली आणि ही राजकीय अट किती करण्यात आले तर अकरा वर्षावरून डायरेक्ट सहा वर्ष करण्यात आले म्हणजे कोणत्याही भारत परदेशी व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्या व्यक्तीला भारतामध्ये कमीत कमी सहा वर्ष राहणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे याच्यामुळे आता भारतीय नागरिकत्व जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर चर्चेतली व्यक्ती म्हणजे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह का चर्चेत आला होता कारण दोन हजार अठरा एकोणीस साली अठरा एकोणीस या सालासाठीचा सा जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे उल्लेखनीय कामगिरी केली त्यामुळं जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज आहे तर याला पी सी सी आयचा जो मानाचा पॉली उमरगीर पुरस्कार आहे ना त्याच्यासाठी त्याची निवड झालेली आहे हे लक्षात असू द्या जसप्रीत बुमरानं बारा कसोटीमध्ये म्हणजे सुरवातीलाच पहिल्या त्या दोन हजार अठरा एकोणीसचा जो पहिला काळ त्यांनी कन्सिडर आहे पहिल्या बारा कसोटीचा तर त्याच्यामध्ये त्याने बा बासष्ट बळी मिळवले होते त्यानंतर त्यांनी बरेच कसोटी खेळलेले आहेत दुसरं म्हणजे कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार आला तर कृष्णमचारी श्रीकांत यांना हा पुरस्कार देण्यात आलाय त्याचं स्वरूप म्हणजे सम्मान चिन्ह आणि पंचवीस लाखाचा धनादेश महिला खेळाडूसाठीचा खेरा, सा जीवन गौरव पुरस्कार भारताची ओपनर होती माझी ओपनर अंजुम चोप्रा हिला मिळालाय सन्मान आणि पंचवीस लाखाचा धनादेश त्याच्यानंतर पॉली उम्रगीर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू जसप्रीत बुमरा सम्मान चिन्ह आणि पंधरा लाखाचा धनादेश त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम यादवला देण्यात आले भारताची लेग स्पिनर, महिला स्पिनर देना देना आहे महिला लेग स्पिनर सन्मान चिन्ह पंधरा लाखाचा धनादेश तर हे पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये सर्वाधिक धावा कसोटीमध्ये केल्या त्यामुळे चेतेश्वर पुजाराला सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराने घेतले त्याचाही त्यातच पुरस्कार देण्यात आलेला आहे दुसरं म्हणजे महिला क्रिकेटपटूमध्ये जर विचार केला तर वन डे सामन्यामध्ये सर्वाधिक धावासाठी स्मृती मंदाना आणि सर्वाधिक बळी घेण्यासाठी जुलम गोस्वामी यांची निवड करण्यात आलेली होती त्यानंतर पुढचं चर्चेतली व्यक्ती होती ती म्हणजे मायकल देबब्रथ पात्रा का चर्चेत आले होते तर ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत तर दोन हजार सोळामध्ये सरकारनं जे पदध निर्धारण समितीची स्थापना केली होती त्याचे ते सदस्य होते तर कुणी राजीनामा दिला होता तर डॉक्टर विरल आचार्य यांनी मुदत राजीनामा दिल्यानं मायकल देवपत्र पात्रा यांची निवड झालेली होती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून तेर तेर ते एक लक्षात असू द्या त्यांना प्रत त्यांनी शिक्षण कुठून घेतलं तर मुंबईतल्या अर्थशास्त्रातील त्यांनी पी एच डी घेतले हावर्ड विद्यापीठातून वित्तीय स्थिरता या विषयामध्ये त्यांनी प्रबंध लिहून पूर्ण केले नाही दुसरं म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या सेवेमध्ये ते कधी रुजू झाले होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली रुजू झाले होते आणि पदधोरण विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी दोन हजार पाच सालापासून कार्यरत आहेत हा महत्वाचा पॉइंट आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ना आजवर वेगवेगळ्या आठ गव्हर्नरचा कारभार जोडून पाहिलाय मायकल पात्रा यांचा त्याच्यामध्ये वायगन वेणुगोपाल रेड्डी किंवा सुब्बाराव रघुराम राजन उर्जित पटेल या चलनवड नियंत्रणाला मत दिलं त्यानंतर चर्चेतला पॉइंट म्हणजे इस्रो न लाँच केलेला जी सॅट थर्टीन जी सेट काय होणार आहे तर इंटरनेट क्षेत्रामध्ये नवी क्रांती होणार आहे म्हणजे इंटरनेट अधिक गतीनं चालणार आहे आता जी सॅट थर्टी हे उपग्रह जन आहे याचं वजन सुमारे तेतीसशे किलोग्रॅम आहे लॉन्चिंग पासून पंधरा वर्ष हा उपग्रह कार्यरत असणार आहे दुसरं म्हणजे या गुरु उपग्रहाला जो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरीचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे जी थर्टी हे लॉन्च केलेलं आहे इस्रोनं हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी हे सध्या निधन झाल्यामुळे चर्चेत होते तर त्या ते, त्यांचा रेकॉर्ड काय तर सलग कसोटीमध्ये त्यांनी एकवीस ओव्हर मेडल टाकल्या होत्या तर ते, त्यांच्या नावावर रेकॉर्ड झालेला होता बापू नाडकर्णी सोळा ते एकवीस डिसेंबर रोजी न्यूझीलंड विरोधात दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला त्याच्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एकवीस मेडल ओव्हरचाच त्यांचा रेकॉर्ड आहे आणि इंग्लंड विरोधी सामन्यामध्ये त्यांनी बत्तीस षटकं टाकली होती त्यातली सत्तावीस षटकं हे निर्धाव होती आणि फक्त पाच पाच रन दिल्या होत्या बत्तीस ओव्हरमध्ये जगातल्या सगळ्यात कंजूस गोलंदाजांमध्ये बापू नडकण यांचा चौथा क्रमांक आहे त्याच्यामध्ये पहिला येतो इंग्लंडचे विल्यम एटवेल इंग्लंडचे क्लिप ग्लॅडव्हिन आणि दक्षिण आफ्रिकेचे ट्रेव्हर गॉर्डर त्यानंतर पुढचा पॉईंट होता तो म्हणजे इंग्लंड विरुद्ध एकोणीसशे चौसष्ट साली मद्रास येथे झालेल्या सामन्यामधील त्यांच्या गोलंदाजाची आकडेवारी होती बत्तीस ओव्हर सत्तावीस मिडल आणि पाच रन अशी होती त्यात बापूंनी एकवीस षटकं सलगपणे निर्धाव टाकलेली होती तर ही सामना कोणाविरुद्ध होता आणि कोणत्या साली होता हेही ध्यानात घ्या तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडले तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद